आणि सध्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या संदर्भात बोलतात. एकूण 16 आमदारांचं निलंबन होईल, त्याला पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत पुन्हा नव्यानं निवडून येत नाही तोपर्यंत. आणि जर ते गेले तर मग नवीन मुख्यमंत्री कोण होणार हे भाजपला निर्णय घ्यावा लागेल. मग उर्वरित शिंदे गटाचा मुख्यमंत्री होईल का भाजपचा होईल, पण भाजपचा झाला तर मग देवेंद्रजींना संधी मिळेल का इतर कुठल्या ज्येष्ठ भाजप कार्यकर्त्याला मिळेल का. एक मराठा चेहरा आणायची चर्चा चालू आहे, ती आहे. तो मराठा चेहरा आत्ता विद्यमान भाजपमधला असेल का बाहेरून आयात केला जाईल, मग त्याचे काय प्रतिसाद उमटतील हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये आपण फक्त स्पेक्युलेट करू शकतो, पण पहिला मुद्दा असा आहे की शिंदे राहणार की जाणार, तो निर्णय कसा होईल असं अपेक्षित धरतात. आता काय मला वाटतं की हा पॉलिटिकल निर्णय होईल, भाजपचं काय सोयीचं आहे त्यानुसार हा निर्णय होईल. कारण 5 न्यायाधीश आहेत आणि कुणाला काहीतरी वाटलं तरी इतर न्यायाधीशांना काय वाटतं आहे तो वेगळा प्रश्न आहे. त्यामुळं भाजपला काय सोयीचं आहे शिंदेना चालू ठेवणं का शिंदेना बदललं, त्यावर हा निर्णय होईल. आणि काही जरी निर्णय झाला तरी त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणात होतील. या संपूर्ण निकालामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते ती गटनेता नियुक्ती आणि प्रतोद, कारण की या विषयावर खूप महत्त्वाचा विषय होईल. म्हणजे भलेही राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित त्याचवेळी ज्यावेळेस ऑर्ग्युमेंट सुरू होतं त्यावेळेस झालं होतं, पण जो गटनेता नियुक्ती आहे आणि त्याचा व्हीप जो काढणं हा मुद्दा जो राहील. कारण की जर तशा स्वरूपात प्रतिकूल किंवा अनुकूल राहिलं तर अनुकूल राहिलं तर अर्थात उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांसाठी पुढची परिस्थिती कठीण राहील, आणि जर प्रतिकूल राहिलं तर अर्थात शिंदे गटांसाठी मोठी अडचण राहील. आता ह्या सगळ्या गोष्टी, उद्याचा निर्णय फक्त 16 आमदारांच्या निलंबनाचा आहे. त्यांचं जर निलंबन झालं तर मग पुढं राहिलेल्या 24 काय वगैरे हा प्रश्न होईलच. आता हा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेणार का सुप्रीम कोर्ट घेईल, आणि यामध्ये बरेच उलटसुलट मुद्दे आहेत. त्यामुळे उद्या शेवटी आपण त्यावर तर्कवितर्क करण्यापेक्षा उद्याचा काय निर्णय लागतो तो बघूया. पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स काय आहेत, शिंदे गेले तर नवा मुख्यमंत्री कोण, किंवा शिंदे राहिले तर मग पुढची निवडणूक शिंदेच्या नेतृत्वाखालीच लढायचा निर्णय भाजपने घेतलेला आहे असा त्याचा अर्थ होईल. जे काय असेल तो जाणून बुजून घेतलेला पॉलिटिकल निर्णय असेल. चव्हाण साहेब, मुद्दा असा उपसरतो की विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे ठामपणे दावा करतात की आमदारांच्या निलंबनामध्ये इंटरफेअर कोर्ट करणार नाही जोपर्यंत अध्यक्ष निर्णय घेत नाही. याचा अर्थ ते स्पष्ट सांगतात की जो काही निर्णय असेल तो माझ्याकडे दिला जाईल. दुसऱ्या बाजूला अनिल परब दावा करतात की 16 नाही तर तब्बल 39 आमदारांचा निकाल लागेल. आता शेवटी कसं आहे की आता सर्वोच्च न्यायालय कशा प्रकारचा निकाल देते हे आता त्याच्याबद्दल तर्कवितर्क करणं काही योग्य नाही आहे. आमची स्पष्ट धारणा आहे की पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, याबद्दल काही दुमत नाही आहे. आता अधिकार कोण कसे वापरतो, काय झालंय, घटनेची तरतूद काय आहे, विधिमंडळाच्या नियमांची तरतूद काय वगैरे, ते सगळे उद्या कोर्ट पाहिल सगळं. पण इतके दिवस त्यांनी हिअरिंग घेतलेलं आहे आणि खूप विचार केलेला आहे, पण जे काय होईल तो मला वाटतं विचारपूर्वक निर्णय होईल, त्याचे परिणाम दूरगामी होतील. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की हा कायदा विद्यमान पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरलेला आहे पक्षांतर थांबवण्याकरता. कारण आपण रोज ऑपरेशन कमल होताना बघतोय, त्यात काही फरक पडत नाही. आणि त्यामुळं यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, पण तो अलगदा विषय. उद्या शिंदे राहणार का जाणार एवढाच विषय. सर, या चर्चा आहे की तुमचंही CM साहेबांबरोबर बोलणं झालं काही विषय? नाही नाही नाही, असं काही नाही. माझ्या एका किरकोळ बाबतीमध्ये मी त्यांना फोन केला होता, काही बाकी काय नाही बोलणं याबद्दल तर बिलकुल झालेलं नाही बोलणं, अजिबात नाही. अच्छा, धन्यवाद. भंडाऱ्याची उधळण म्हणजे